नवीन पनवेल येथील बांठिया शाळेत रविवारी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती ऍडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालं. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देत सभापती वृषाली वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते वायटी देशमुख, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ड सभापती ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेवक संतोष शेट्टी, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका राजश्री वावेकर, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ नेते सी सी भगत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते ऍडव्होकेट जितेंद्र वाघमारे, पप्पू साळवी, रतन नेमाडे, किशोर वाढवे, भाजप कार्यकर्ते वजय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, योगेश हणगे, राजेंद्र घरत, जनार्दन थळी, राजाराम शिंदे, सदाशिव कुमकर, रुपेश सरदार, प्रकाश रिशबुड, प्रशांत पाटील, प्रेम डुकरे, राजेंद्र ठोकळ, राजू गायकवाड, किशोर कारंडे, भालचंद्र वाघमारे, अभिमन्यू म्हात्रे, नीरज चौरसिया, हेमांगी वाघमारे, मयुरी उनडकट, भारती घरत, प्राजक्ता वाघमारे व जय बजरंग मित्रमंडळाचे व आई माऊली मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते आता 1:30-2 वाजेपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असं या विभागातील सर्वांच्या गरजू लोकांचं डोळे तपासणी आणि त्यांचं चष्मे वाटप कार्यक्रम सुरू केलेले आहे. उद्यासुद्धा खरं म्हणजे वाढदिवसानंतर उद्या आहे, आज हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. उद्यासुद्धा आणखीन अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत. एकंदरीत चांगल्या अर्थीनं जोरानं त्या महापालिकेमध्ये आणि महापालिकेच्या बाहेर पब्लिकमध्ये सुद्धा अच्छा प्रभाग समिती भरपूर काम करत असतात. एका प्रभागाच्या त्या समितीच्या अध्यक्ष आहेत, हे पण समिती अध्यक्ष होते ना. अशा पद्धतीनं एकंदरीत पनवेलमध्ये एक चांगलं असं काम त्या नगरसेवकांच्या रूपानं इथं चालू झालेलं आहे. कार्यकर्त्यांची संघटना चांगली जोपासलेली आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्या लोकोपयोगी कामं त्या करत असतात. हे छान सुंदर त्यांनी काम केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि तुमची प्रगती भावी काळात अधिक जोमानं व्हावी अशा शुभेच्छा देतो. मी सगळ्यात आधी उद्याच्या वाढदिवसाच्या सौभाग्यती वृषाली वाघमारे यांना ॲडव्हान्समध्ये आज शुभेच्छा देतो. आणि अशा पद्धतीनं सामाजिक कार्यासाठी आपला वाढदिवस तुम्ही करताय, सामाजिक गरजा लक्षात घेऊन तुम्ही आपला वाढदिवस साजरा करताय. तर निश्चितपणानं ज्यांच्या ज्यांच्या कामाला तुम्ही येत आहे त्या सगळ्यांचा दुवा हा तुम्हाला या निमित्तानं मिळेल अशी मी निश्चितपणानं खात्री देखील व्यक्त करतो. खरं तर आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाची लोक गेल्या अनेक वर्षापासून राहताना आपण सगळी मंडळी पाहतोय. आणि ही सारी मंडळी या परिसरामध्ये राहत असताना या सगळ्यांशी आपलं एका अर्थानं नातं जोडलं जातं. कधीतरी शासकीय काम असेल, कुठलं तरी खाजगी काम असेल, या निमित्तानं आपण एकमेकांच्या संपर्कात येतो. अशा वेळेला या लोकांना केवळ आपण त्यांचं काम करण्यापुरतं या ठिकाणी न बोलवता कधीतरी त्यांच्यासाठी आपण एखादी मोहीम काढावी या भावनेतून वृषाली वहिनी तुम्ही जे काम सुरू केलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन देखील. पनवेल महानगरपालिका सभापती, प्रभाग सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर हे ठेवण्यात आलेलं आहे. पूर्ण अखंड 365 दिवस ते या इथे जनतेच्या समस्या, त्यांच्या विकासासाठीच्या संधी यासाठी ते नेहमी धडपडत असतात. या इथे सर्वांना, या नागरिक तो पनवेलचा असेल किंवा अगदी बाहेरचा पण असेल, त्यांना न्याय मिळावा, या इथे त्यांना योग्य प्रकारच्या संधी मिळाव्यात, त्याचबरोबर युवकांना सुद्धा त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व हे विकसित करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त संधी भेटावी यासाठी नेहमीच ते धावपळ करत असतात. त्यांनी इच्छापूर्ती गणपतीच्या इथे युवकांना या इथे एक क्रीडा संकुल उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न करतच आहेत. त्याचबरोबर इथे नवीन पनवेल विभागामध्ये असेल
किंवा पनवेल विभागामध्ये असेल, विविध प्रकारचे कार्यक्रम हे ते नेहमी घेतच असतात. झोपडपट्टीवासियांचे सुद्धा विषय हे नेहमीच हाताळत असतात. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा कुठे महाबळेश्वरला फिरायला जाण्यापेक्षा किंवा मुंबईला खरेदीला जाण्यापेक्षा त्याच्याऐवजी त्यांनी इथे नागरिकांच्यासाठी उपयोगी असं या इथे डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर हे मोफत स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे. खरोखर एक चांगल्या प्रकारचं कार्य हे त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी घेतलेलं आहे आणि एक सांगता चांगला असा आदर्श त्यांनी इथे निर्माण केलेला आहे. अशा नगरसेवकांचा खरोखरच आम्हाला सर्वांना अभिमान आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे मी शुभेच्छा देतो.